नमस्कार मंडळी, मी सतीश भालेगाव. तुम्ही बघत आहात मेगा फोटो स्टुडिओ फोटोग्राफी चॅनल. आपल्या महाराष्ट्रातला सगळ्यात सुंदर असा सण म्हणलं तर गोपाळकाला, दहीहंडी. दहीहंडीचे मी फोटो क्लिक केलेले कॅनॉन 6D कॅमेराने. हे फोटो मी तुम्हाला दाखवतो की कॅनॉन 6D कॅमेरा, त्याचबरोबर 70-200 IS-2 एल सिरीज IS-2 USM लेन्स लावून लो लाईट कंडिशनला फोटो क्लिक केलेले. तर ते फोटो मी तुम्हाला कशा पद्धतीनं क्लिक केले, काय टेक्निक वापरलेली आहे आणि कशा पद्धतीने ते एडिटिंग करायचे, तर ही गोष्ट मी तुम्हाला आत्ता सांगतो. आणि तुम्हाला कम्प्युटरवरती मी कॅनॉन 6D कॅमेरातले जे फोटो क्लिक केलेले, आत्ता मी त्याच्यावाली पूर्णपणे तुम्हाला सेटिंग दाखवतो. ओरिजिनल मी रॉ फाईल क्लिक केलेले आहे, तर तुम्ही ओरिजिनल कॅमेऱ्यातले इमेजेस पाहू शकता. प्ले इमेज, हे बघा दहीहंडीचे फोटो ओरिजिनल कॅमेऱ्यामधले आहेत. आणि ह्यानंतर ना आपण याला रॉमध्ये एडिटिंग करणार आहोत. तर तुम्ही सेटिंग बघू शकता की हे बघा 125 स्पीड, 2.8 ॲपरेचर, ला जवळपास 5500 केल्विन व्हाईट बॅलन्स आणि रॉ इमेजेस आहे. पिक्चर स्टाईल न्यूट्रल आहे. 0000 शार्पनेस 0, कॉन्ट्रास्ट 0, सॅच्युरेशन 0, कलर पण 0. या सगळ्या गोष्टींची काही गरज नाही आहे. लो लाईटला आपल्याला नॉईज खूप जास्त मिळतात आणि या सगळ्या सेटिंग आपल्या लो असल्या तर आपल्याला इमेजेस चांगली, शॅडोज वगैरे त्याच्यावरली कमी होऊन चांगल्या पद्धतीने इमेजेस मिळतात. इस्ट्रोकॉम पण बघू शकता तुम्ही की ओव्हर नाही आहे बिलकुल. आणि ह्या रॉ इमेजेस आहे, तर मी तुम्हाला ह्या एडिटिंग कशा पद्धतीने करतो हे तुम्हाला दाखवतो. ह्या ठिकाणी कॅमेऱ्याची सेटिंग कशा पद्धतीने ठेवायची असती ही तुम्हाला मी थोडीशी एक टेक्निक देतो. लगभग लो लाईट कंडिशनने आपल्याला माहिती आहे आपण लॉंग मोठा फोटो काढणार आहे. डेप्थ ऑफ फील्डची पण ज्यावेळेस आपण वाईड झूम असतो त्यावेळेस डेप्थ ऑफ फील्ड काही जास्त फार मिळत नाही, गरज नसती. सिंगल फोकस आहे. काय करायचं हे कॅमेऱ्यामध्ये सेटिंग अशा पद्धतीनं लावायची आहे की एक आपला ॲपरेचर सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात जेवढं ओपन होईल तेवढी लाईट इन्क्रीज करण्यासाठी आपण 2.8 ॲपरेचर ठेवलेलं आहे 70-200 लेन्समध्ये. आणि स्पीड मला माहिती आहे की माझा ISO एकदम खूप जास्तच लागणार आहे मला, म्हणून मी ISO रेंज बाय डिफॉल्ट ॲटोला टाकलेला आहे. तिथं ISO रेंज किती जेवढी लागेल तेवढ्या पद्धतीनं कॅमेरा मॅनेज करेल. आणि स्पीड माझ्या हातात आहे की मला माहिती आहे की शटर स्पीड जर मी 200 खाली नेलं तर माझे फोटो शेक होतील, म्हणजे ब्लर जातील. तर ते ब्लर नाही गेले पाहिजे, यासाठी जेवढा होता होईल तेवढा स्टील काढण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जवळपास 200 शटर स्पीड इथं ठेवलेलं आहे, बरोबर. मी 2.8 ॲपरेचर पहिल्यांदा सिलेक्ट केलं, नंतर ना 200 शटर स्पीड सिलेक्ट केलं. राहिली गोष्ट ISO मी ॲटो टाकून दिलेला, त्यानंतर ना जो काही घेईल तो. व्हाईट बॅलन्स माझ्या हातात होता की व्हाईट बॅलन्स मी 5100 ते 5600 या दरम्यान बरोबर येतो. आणि बाकीच्या ठिकाणी लाईट वेगवेगळ्या पद्धतीनं जरी येत असेल तरी मी ती रॉममधून व्हाईट बॅलन्स त्याचा बरोबर करू शकतो. दुसरी गोष्ट, अजून आपण पिक्चर स्टाईल अशी सिलेक्ट करायची आहे, एकतर स्टँडर्ड नाही तर न्यूट्रल. न्यूट्रल मी ह्यासाठीच सिलेक्ट केली की मला फ्लॅट फोटो पाहिजे नाही आणि मी ते रॉमध्ये शूट करतो. मी पिक्चर स्टाईल पण चेंज करू शकतो. मला वाटलं स्टँडर्ड, पोर्ट्रेट, न्यूट्रल कोणती पण पिक्चर स्टाईल मी लावू शकतो. कोणत्या सॉफ्टवेअरमधून? डिजिटल फोटो प्रोफेशनल 4 ह्या सॉफ्टवेअरमधून. कॅननचं प्रोफेशनल जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामधून आपण याचे पिक्चर स्टाईल चेंज करू शकतो. व्हाईट या शॅडोज, लाईट, हायलाईट, व्हाईट बॅलन्स सगळ्या सेटिंग आपण त्याच्यातून चेंज करू शकतो. अजून एक सगळ्यात बेटर जे सॉफ्टवेअर ते लाईट रूम आहे. कॅमेरा ब्रिज आहे, फोटोशॉप CC आहे. आणि हे माझ्यासाठी सफिशियंट का आहे की कॅमेराची जी कॅनॉन कॅमेरा आपण वापरतो आणि कॅनॉनचं सॉफ्टवेअर जर वापरलं तर आपल्याला सगळे फीचर्स त्याच्यामध्ये मिळतात. त्यातल्या त्यात आपण फर्मवेअर कॅमेराला अपडेट पण टाकलेलं आहे, म्हणजे अजून अपडेट केल्यानंतर आपल्याला बरेचसे फीचर मिळतात. तीच गोष्ट कॅमेरा रॉमध्ये आणि लाईट रूममध्ये थोडासा फरक आहे. त्याच्यामध्ये नॉईज एवढे कमी करता येत नाही आणि याच्यामध्ये आपल्याला जी इमेज आपण GPG काढली सेम टू सेम आपल्याला जी इमेज आपण रॉ काढलेली सेम टू सेम GPG जरी कन्वर्ट करायचे म्हटलं तरी करता येईल. तर त्यासाठी माझं सॉफ्टवेअर मी आत्ता वापरणार आहे डिजिटल फोटो प्रोफेशनल DPP. तर हे फोटो मी आता सॉफ्टवेअरमध्ये ओपन करतो. तर सॉफ्टवेअर ओपन करण्यासाठी मला
डिजिटल फोटो प्रोफेशनल मी ओपन करतो फॉर येस, आपण लाईटरूम मध्ये पण एडिटिंग करू शकतो आणि फोटोशॉप सीसी मध्ये पण एडिटिंग करू शकतो. हे दोन फोल्डर सगळ्यात पहिल्यांदा सिलेक्ट करतो मी डेस्कटॉप. डेस्कटॉप वरून बाणेरदई हंडी इथे आले सगळे फोटो, राईट. तर हे आपला डिजिटल फोटो प्रोफेशनल सॉफ्टवेअर आहे. मी एका फोटोला कलर करेक्शन करतो आणि तीच ॲक्शन सगळ्या फोटोला वापरणार, म्हणजे मला सगळे फोटो एडिटिंग करायची काही गरज पडणार नाही. फक्त मी जास्तीत जास्त शॅडोज कमी जास्त करू शकतो. आता इथे जर पाहिलं तर सगळ्यात एक बेस्ट फोटो घेऊया आपण. ओके, तर आपण सपोज की हा फोटो एक घेतला तर याचं बघूया की 2.8 ॲपर्चर आहे, 125 स्पीड आहे आणि 3200 ISO आहे, रॉ इमेजेस आहे. मी इथून घालतो, त्यानंतर इथून मी इस्ट्रोगॉम हायलाईट ते ओपन करून बघू शकतो. ओके, तर आपण इथून आत्ता पिक्चर स्टाईल चेंज करू शकतो. हे बघा, स्टँडर्ड पिक्चर स्टाईल, इथं न्यूट्रल पिक्चर स्टाईल. स्टँडर्डला चांगला वाटत असेल तर सगळ्यांची स्टँडर्ड. ओके, आणि ह्यानंतर ना मला व्हाईट बॅलन्स किती पाहिजे नाही, केल्विन टेम्परेचर एक्झाम्पली 5000 49 50, आणि त्यानंतर ना ऑटोलाईट ऑप्टिमायझर ऑन केलं तरी जास्त चांगलं आहे, पण ऑफच बेटर आहे, काही गरज नाही. त्यानंतर ना इथे शॅडोज आहे, शॅडोज मी वाढवतो. किती वाढवतो? 0.2%. आणि ह्यानंतर ना इथे हायलाईट आहे, हायलाईट थोडंसं मी इथे 1% कमी करतो. कॉन्ट्रास्ट गरज आहे का? आहे, -1. शार्पनेस 3 ठीक आहे. ह्यानंतर ना पुढे काय करायचं? ओके, तर आपली ही सेटिंग झाली ना, तर आपण याला सिंगल इमेज आणि ह्याच इमेजला मी इथून एडिटमध्ये जातो. एडिटमधून इथं कॉपी रिपीट आणि कंट्रोल ए, बाकीच्या सगळ्यांना इथं कंट्रोल ए आणि एडिट आणि पेस्ट, सगळी सेटिंग फेस्ट झाली. इथं चेक करूया 1/2, 1/1, 1/1. ओके, हे बघा आपल्या सगळ्याच फोटोनला ॲट अ टाईम वन टाईम सगळी सेटिंग कम्प्लीट झालेली, ठीक आहे. आणि हे फोटो आपण सेव्ह करायचे. तर अशा पद्धतीनं सगळी सेटिंग आपली कम्प्लीट झालेली आहे आणि हे फोटो मी आता एकदम सगळेचे सगळे सेव्ह करणार आहे. सगळ्याला नॉईज कमी करायचे असेल तर इथून नॉईज आहे. ऑलरेडी नॉईज कमी झालेले आहे तर आपल्याला काहीच गरज नाही आहे बाकीच्या काही गोष्टी करायची. आणि हे ॲट अ टाईम सगळे एकदा सेव्ह करूया आपण त्याच फोल्डरला, सेम टू सेम सेम लोकेशन JPG एक्सटेन्शन. 5 ते 10 मिनटामध्ये हे सगळे फोटो सेव्ह होतील आणि त्यानंतर जर आपल्याला याच्यात काही बदल करायचा असेल तर आपण फोटोशॉपमध्ये करू शकतो. 76 फोटोला आपण एकदम बघू शकतो की दुसरा फोटो तिसरा फोटो असा टाईम लागतो, तर 76 फोटोपर्यंत थोडासा वेळ जाणार आहे. ही प्रोसेसिंग होण्यासाठी इथे माझ्यावाला PC बघू शकता तुम्ही,
सीपीयू 88% मेमरी 16 GB ची रॅम आहे 32 MHz ची, तर ती चालू आहे जवळपास 12-13 GB पर्यंत, 2 GB रिकामी राहते आहे, म्हणजे पूर्णचा पूर्ण पी सी यूज घेत आहे त्याला. आणि ग्राफिक्स कार्ड एन व्हिडिओचं ग्राफिक्स कार्डची काही गरज नाही आहे फोटोशॉपसाठी, फार तर फार 20% घेते, म्हणजे ते प्रोसेसिंगलाच घेत असणार आहे. परंतु जो i7 माझा प्रोसेसर आहे, i7 8th generation ओवरक्लॉकिंग, तर तो तुम्ही बघू शकता ते 80-90% तो वापरतो. आणि 16 GB ची रॅम कंपल्सरी आहे विंडोज 10 साठी आणि फोटोशॉप 2018 किंवा 2019 साठी. यासाठी कमीत कमी 16 GB ची रॅम पाहिजे. आणि प्रोसेसर i5 i7 चा असला तर जास्त चांगला आहे. आणि त्यातल्या त्यात 8th किंवा 9th generationचा आता चालू काळातला शक्यतो असावा, तर आपल्याला चांगलं स्पीड देतं आणि हे एक्सपोर्टिंग पण पटापट होतं. बघू शकता की इथं 3.7 GHz मध्ये आपलं स्पीड आहे चालू. फायनली आपले सगळे फोटो एक्सपोर्ट करून झाले, हे CR2 रॉ फोटो आणि हे JPEG फोटो. याआधी पण मी मागच्या वर्षी एडिटिंग केले होते, ते माझे फोटो येथे असेल दहीहंडीमध्ये, फायनल JPEG आणि हे वाले. सपोज की मी हा एक फोटो घेतला, एक्झाम्पली आपण हा फोटो घेऊया 95-91, याला फोटोशॉपमध्ये ओपन करूया. फोटोशॉप CC आणि आत्ताचे फोटो आपण एकदा ते पण ओपन करूया, ओपन विथ ब्रिज. हे बघा, हा फोटो जो आहे तो मी फोटोशॉपच्या ब्रिजमधून एडिटिंग केलेला आणि हा डिजिटल फोटो प्रोफेशनलमधून DPPमधून. तर लक्षात आलं असेल की, आणि त्यानंतर ना वरचा पण बघूया आपण, हा 95 कॉपीवाला, हा ब्रिज आणि हा डिजिटल फोटो प्रोफेशनल. तर याच्यातले आणि याच्यामधले नॉईजमध्ये आपल्याला फरक जाणवतो. आणि जर आपल्याला तुमच्याकडे निकॉनचे, कॅनॉनचे, निकॉन, कॅनॉन, सोनी, इतर कुठल्या कॅमेऱ्याचे इमेजेस असेल, तर त्यामध्ये तुम्ही नॉईज कसे कमी करू शकतात. पहिली गोष्ट तर मी ह्या इमेजला फर्स्ट करतो, फर्स्ट प्रिव्ह्यू. ओके, तर याच्यामध्ये जर नॉईज तुम्हाला जास्त जाणवतात, तर नॉईज आपण इथून नॉईज आणि रिड्यूस नॉईज, रिड्यूस नॉईजमध्ये मी बाय डिफॉल्टच सेटिंग ठेवलेली आहे, तरी 6 आहे, तर मी इथे जास्त करून दाखवतो. जास्त काही गरजेची गरज नाही, ही सगळी सेटिंग हलवावी लागेल, तर त्यासाठी मी एवढ्यातच ओके करतो. आणि हा रिझल्ट आपण बघू शकतो, आता नॉईज नाही गेलेले. परंतु एवढी झूम करून इमेजेस बघायचीच नसते, आपल्याला फुल इमेजेस एवढी पाहिजे असते. आणि नॉईजसाठी मी वेगळा एक फिल्टर वापरतो, नॉईज याच्यामधून मला जास्त नॉईज कंट्रोल होतात माझ्यावाले. झाले, ओके. तर अशा पद्धतीने आपण नॉईज रिडक्शन करू शकतो. आणि त्यापेक्षाही आपलं डिजिटल फोटो प्रोफेशनल आहे, त्यामधली जर इमेजेस पाहिली तर ही फ्लॅट पण झालेली नाही आहे. इथे बघू शकता की हे पॅच कसा फ्लॅट झालेला आहे, आणि याच्यामध्ये आपल्याला फ्लॅट पण झालेली नाही आहे. आलं का लक्षात? म्हणजे आपल्याला डिजिटल फोटो प्रोफेशनल सॉफ्टवेअर एकदम बेटर काम करून देते. तर कॅनॉनच्या इमेजेससाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि डाउनलोड करा, आणि व्हिडिओला पण पहिलं लाईक करा, आणि तुम्हाला पडलेले प्रश्न कमेंटमध्ये करून कळवा. आणि अजूनही तुमच्या मनात जर काही वेगवेगळे प्रश्न असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा, मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देईल. आणि व्हिडिओला शेअर करत जा, जेणेकरून तुमचे मित्र पण शिकू शकतात. आणि अशाच नवीन टिप्स बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती जवळपास 200-190 जास्त व्हिडिओ आहे, तर सगळे व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद. लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब.